रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी अक्कलकोट नगरपालिकेवर रिपाई आठवले गटाने तृतीय पंथासह मोर्चा काढला. या मोर्चास विविध राजकीय पक्षांनी तसंच विविध संघटनांनी पाठिंबा दिला. अक्कलकोट बस स्थानकासमोरील रस्त्यांसाठी 6.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकही टक्केवारीसाठी रस्त्यांचं काम सुरू करण्यास विलंब करत आहेत. या दोघांची मिलीजुली आहे. यामुळं रिपाई आठवले गटानं तृतीय पंथीयासह हल्लाबोल करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी चक्काजाम करण्याबरोबरच नगरपालिकेच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं. नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक मिळून टक्केवारी लाटण्यासाठी मुद्दाम काम अडवत आहेत, असा आरोप रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी केला. जे आमचं आंदोलन आहे नगरपालिकेच्या विरोधात, अक्कलकोट बसस्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. हे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हा कळी नाही. तर अनेक भाविकांनी येऊन या रस्त्यामधून जात असताना अनेक भक्तांच्या गाड्याचे पाटे तुटलेले आहेत, अनेक वयस्कर म्हाताऱ्यांचे हार्ड फ्रॅक्चर झालेले आहेत. याच्या निषेधार्थात आम्ही आज या अक्कलकोट नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. जर 8 दिवसात त्यांनी जर आमच्या आंदोलनाचं दखल न घेतल्यास सर्व तीर्थपंथ लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत त्या अक्कलकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विरोध पक्ष नेते यांच्यावरती आम्ही चुंबन आंदोलन घेणार आहेत. तरी या 8 दिवसात त्यांनी लवकरात मागणी आहेत, ते मागण्या मान्य करून कामास सुरुवात करावा. गुडगाभर खड्ड्यामध्ये अनेक माता भगिनींचे एसटीमध्येच बाळंतपण झालं, तरीही नगरपालिकेला जाग येत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. टक्केवारीसाठी शहरवासियांना धारेवर धरण्याचं षडयंत्र सत्ताधारी करत असून त्यांना खुलेआम विरोधकांची सहमती आहे. तरीही वरिष्ठ लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प आहेत अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वामीनाथ हरवाळकर यांनी व्यक्त केली. 3 महिन्याला 1 पाणी देऊन वर्षभराचं पाणी बिल अक्कलकोट नगरपालिका वसूल करते, याला कोणता पुरस्कार द्यावा असा उपरोधिक टोला रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडकर यांनी मारला. अक्षरशः बसमध्ये जाताना कोणी बी डिलेव्हरीची बाई अक्षरशः या रोडने 1.25 किलोमीटरमध्ये ह्याच गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2-4 डिलेवरी झालेले आहेत. ते बी रिक्षामध्ये, बसमध्ये, टॅक्सीमध्ये डिलेवरी झालेले आहेत. एवढं दुर्दावस्था, एक एक खड्डे बघितल्यावर 3-3 फुटाचे 4-4 फुटाचे, म्हणजे हे झाडं लावण्यासाठी खड्डे आहेत का हा रस्ता आहे? हेच सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य अकोट तालुक्याच्या नागरिकांना आणि येणाऱ्या भावी भक्तांना इतकं ह्या रस्त्याचा भयानक त्रास होऊ लागलेलं आहे. म्हणजे प्रोसिजर झालेलं असताना, फंडिंग पडलेलं असताना, फंड येऊन गेल्या 6 महिन्यापासून 7 कोटी नगरपरिषदेच्या खात्यामध्ये पडलेलं असताना ह्या रस्त्याचं काम, कारण का त्यांना फक्त आणि फक्त पर्सेंटेजचा संबंध आहे, त्यामुळं संबंधित कॉन्ट्रॅक्टर लोकांनीच त्या टेंडर भरावं, संबंधित कॉन्ट्रॅक्टर लोकांनीच एक टेंडर घ्यावं, अदरवाईज दुसरा कॉन्ट्रॅक्टर जर घेतला तर यांना पर्सेंटेज मिळणार नाही आहे. म्हणून हे प्रत्येकाला रिकॉल 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 करतात. त्याच्यानंतर त्यांच्या त्यांच्या संबंधित त्यांच्या मानणाऱ्या लोकांना, पर्सेंटेज देणाऱ्या लोकांनाच ही हे नगर परिषदेचे सर्व प्रशासक आणि त्याच्या विरोधातले सर्व अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते, इथं विरोधी पक्ष नेता आहे की नाही हे नगर परिषदेचे आहे ना, लोकांना अक्रोड शहरांना बी कळना झालेलं आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही रस्ते असू द्या, पाणी असू द्या, बाकी जर यंत्रणा जर व्यवस्थित नाही केलात, तर जिथं जिथं तुम्ही भिराल तिथं तिथं तुम्हाला चपलीचे हर बसतील. या ठिकाणी मी जाहीर सांगतो, कारण गरीबाच्या पोटावर लात मारण्याची भूमिका तुम्ही ठेवू नका. अरे गरीब कसा जगतो, काय जगतो ते त्याला विचारा. खऱ्या अर्थाने गरीबाचं कल्याण करा. या ठिकाणी मी जाहीर सांगतो, हालत सेम आमच्यावनी झालेली आहे. आजने ह्याच्या पुढं रस्ता व्हायला पाहिजे, नाहीतर आमच्यासारखं होईल त्यांनी बी. यावेळी राहुल रोही, योगेश पवार, विकी चौधरी, राम जाधव, समीर शेख, रोमित मडीखांबे, आप्पा भालेराव,
आणि तृतीयपंथीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी भीमनगर हायमास्ट दिवे घोटाळा, रमाई घरकुल योजना गैरव्यवहारासह अनेक मागण्यांचं निवेदन तृतीयपंथीयांच्या हस्ते नायब तहसीलदारांना देण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना, MIM, शिवसेना, मराठा सेवा संघ यासह विविध सामाजिक संघटनांचा या मोर्चामध्ये सहभाग होता.